इतिहास संपवण्याचं काम करतायत। म्हणून आमची लोकशाही सुद्धा सध्या धोक्यात आहे आणि ती जर टिकवायची असेल आणि जातीयवाद्यांना आणि आमच्या महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासासाठी वारशासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी आज शेतकरी उद्ध्वस्त आहे, कष्टकरी उद्ध्वस्त आहे, कामगार उद्ध्वस्त आहे, आज तरुणांना रोजगार नाही हे जातीयवाद्यांना दिसत नाही, परंतु ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून आम्हाला आगामी काळामध्ये महाराष्ट्रावर पुन्हा एकदा भगवा फडकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। तो भगवा फडकवण्यासाठी जे जे करायला आम्हाला एकत्र करायला लागेल ते पुणे शहरामध्ये आम्ही एकत्र करू, मध्ये आंदोलन असतील, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न असतील ते सोडवण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्र मिळून करू, अशी या ठिकाणी पुणे शहरातल्या नागरिकांना आम्ही ग्वाही देतो। लवकरच संयुक्त मेळावा वगैरे काय प्लॅन आहे? आता वरिष्ठ पण मुंबईने येतील, त्याप्रमाणे मेळावे जाहीर होतील, आगामी काळातले आंदोलन जाहीर होतील। आमच्या आता बैठकांचं सत्र चालू केलंय, पुणे शहरातल्या सर्व प्रभागातले दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकत्र बसून आमचा समन्वय साधण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही सुरू केलाय। त्यासाठीच आम्ही शहराची कार्यकारिणी म्हणून एकत्र बसून ही पत्रकार परिषदेमध्ये आजच्या पुणे शहरातल्या युतीची घोषणा या ठिकाणी एकत्र जमलो आहोत। इथून पुढची वाटचाल पुढच्या बैठकीत आमची नक्कीच वारंवार आपल्या समोर आम्ही मांडणार आहे। महानगरपालिकेच्या निवडणुका समोर येत आहेत, आता काय किती जागा कशा लढवायच्या, कसं लढायचं, काय ठरलंय? शहरामध्ये आज आम्ही एकत्र बसलोय, प्रत्येकाची ताकद प्रत्येक पक्षाची प्रत्येक प्रभागामध्ये कशी आहे याचं सादरीकरण आम्ही आमच्या वरिष्ठांकडे करू आणि वरिष्ठ त्याप्रमाणे त्या प्रकारचा निर्णय घेतील, त्याप्रमाणे आम्ही दोघंही एकत्रितपणे पुढच्या निवडणुकांना सामोरे जाऊ। आणि देशामध्ये जे जातीयवादाचं धर्मवादाचं विषमतावादाचं राजकारण केलं जातं, या राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष संपवताना ते विचार सुद्धा संपवले पाहिजे। इतिहास आहे शिवराय फुले शाहू आंबेडकरांपासून प्रबोधनकार ठाकरे पर्यंतचा इतिहास आहे, परंतु त्यांचाच इतिहास, त्यांचाच वारसांचा कर्तृत्वाचा इतिहास, संघर्षाचा इतिहास, ज्यांनी बोट धरून सत्तेमध्ये आले तेच आज तो इतिहास, महाराष्ट्राचा पुरोगामित्वाचा इतिहास संपवण्याचं काम करतायत। म्हणून आमची लोकशाही सुद्धा सध्या धोक्यात आहे आणि ती जर टिकवायची असेल आणि जातीयवाद्यांना आणि आमच्या महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासासाठी वारशासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी आज शेतकरी उद्ध्वस्त आहे, कष्टकरी उद्ध्वस्त आहे, कामगार उद्ध्वस्त आहे, आज तरुणांना रोजगार नाही हे जातीयवाद्यांना दिसत नाही, परंतु ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून आम्हाला आमच्या महाराष्ट्राला जर उद्ध्वस्त कोण करणार असेल तर आम्ही सुद्धा सगळे एक आहोत, एक होऊ आणि या महाराष्ट्रामध्ये जे जे विस्थापित म्हणून वेगळे आहेत ते सगळे एकत्र करून आम्ही महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी एकत्र आलो। म्हणून शिवसेना असेल, संभाजी ब्रिगेड असेल, पुणे महानगरपालिका असेल किंवा इतर निवडणुका असतील, एकत्र लढून या महाराष्ट्रामध्ये दांडा आणि झेंडा हा एकच आहे तो भगवा आम्ही मंत्राला येते पुणे महानगरपालिका पर्यंत फडकवल्याशिवाय राहणार नाही। आणि त्याच्यासाठी आज या पुण्यातून संभाजी ब्रिगेडची आणि शिवसेनेची एकतेची युतीची आम्ही आज घोषणा करत आहोत।